करा। मी शंकर धोंडगे मनोहरराव जी पटवारी साहेब आमचे शिंदे साहेब रामजीवनजी लक्ष्मणराव आज विशेषतः लातूर येथे विविध पक्ष आणि संघटनांमधून भारत राष्ट्र समितीमध्ये वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचा एक प्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता। बऱ्याच दिवसाची मागणी होती पण मी लातूर मतदारसंघाचा लोकसभेचा कार्यकर्ता असल्यामुळे थोडं उशीर झाला। बाकी महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे पदाधिकारी आणि नेते भारत राष्ट्र समितीमध्ये बीआरएससोबत जुळतात ते मधल्या महिन्याभरात कार्यक्रम होते। विशेषतः तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपकी बार किसान सरकार ही घोषणा दिल्यानंतर आणि तेलंगणामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये जे विकास कामं केले किंवा जे मॉडेल विकासाचं म्हणून जे देशापुढे आलेलं आहे ते सांगितलं आणि हे बेचिराख असलेलं 2014 ज्याला आपण तरुण यंगेस्ट स्टेट म्हणतो खरं तर स्वतंत्र 2014 साली केसीआर साहेबांच्या हातात ते राज्य आल्यानंतर अनेक समस्याग्रस्त होते। पलायन होतं किंवा मायग्रेशन आपण स्थलांतर म्हणतो मोठं होतं पाणी वीज अनेक समस्याग्रस्त होतं पण एक दशकामध्ये त्यांनी जे उभा केलंय ते भारतातलं सगळ्या विकसित आणि सर्व आघाड्या सिंचनाच्या क्षेत्रात असो शिक्षणाच्या क्षेत्रात असो शेतीच्या क्षेत्रात असो आयटीच्या क्षेत्रात असो आरोग्याच्या क्षेत्रात म्हणजे सगळ्या आघाड्यावर एक नंबर मिळवला। आज त्यांचा जीडीपी ही देशात नंबर 1 आहे। त्यांचं पर हेड कॅपिटल इन्कम आत्ताचं या वर्षी बघितलं तर आपण 2.56 ते 3.17 आहे। म्हणजे सिंचनाच्या बाबतीत पाहिलं तर आपण 16% जाड करतो। नद्यांची संख्या महाराष्ट्रात जास्त असून ते 42%च्या पुढे गेले। आता या वर्षी उन्हाळी धान जी देशामध्ये 94 लाख हेक्टरवर लागवड झाली त्याच्यापैकी 56 लाख हेक्टर तर तेलंगणाची आहे। म्हणजे याचा अर्थ त्याही आघाडीवर पंजाबला मागे टाकलं त्यांनी। आयटीच्या क्षेत्रात बघितलं तर पुण्याला मागे टाकून यावर्षी त्यांचा एक्सपोर्ट 3 लाख कोटीच्या वरचा आहे। कुठल्याही आघाडीवर बघा त्यांनी ते काम केलं। ते काही जादूगिरी नाही, मेहनत घेतली विजन ठेवलं आणि 10 वर्षामध्ये तिथं शेतकऱ्याला वीज मोफत मिळते गुणवत्तेची मिळते। पेरणीपूर्वी दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्याला इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान किंवा जे काय असेल ते 10,000 रुपये तरी एकराची मर्यादा नाही। शादी मुबारक योजना आहे, दलित कुटुंबाला 10 लाख रुपये व्यवसायासाठी देतात। 440 योजना त्यांच्या आहेत। त्यांनी संपूर्णपणे राज्याची व्यवस्था अर्थकारणाची व्यवस्था ज्याला आपण तिजोरी म्हणतो त्याच्या सगळ्या पाईपलाईन अगदी कायदेशीर सर्वसामान्याच्या दारात कशा जातील हे बनवण्यात यशस्वी झाले। आम्हाला नक्की माहीत आहे 1978 साली पहिल्या देशातील शेतकऱ्याची आत्महत्या तेलंगणात सामुदायिक झाल्या होत्या थांबल्या। महाराष्ट्रासारख्या
चांगल्या प्रगत राज्यामध्ये देशात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करतात. इथं नद्यांची संख्या जास्त आहे, जमीन उपजाऊ आहे, समुद्रकिनारा आहे, मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे, खनिज आहे, जंगल आहे. म्हणजे ज्या ज्या म्हणून काही ज्याला आपण निसर्ग संपदा म्हणतो ते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. पण त्याचं रूपांतर अर्थकारणामध्ये या इथल्या कुठल्याही नेत्यांना, कुठल्याही राज्यकर्त्यांना, कुठल्याही पक्षाच्या गेली 75 वर्षात त्याचं रूपांतर करता आलं नाही हे तेलंगणा मॉडेलवरून स्पष्ट होते आहे. इच्छाशक्ती नसेल, नियत नसेल, काय असेल ते पण ते स्पष्ट झालं. आणि म्हणून भारत राष्ट्र समिती किंवा के चंद्रशेखर राव यांनी सांगितलं की महाराष्ट्रात BRSचं सरकार आणा. जे तेलंगणामध्ये आम्ही योजना राबवतो सर्वसामान्य घटक समोर ठेवून ते 2 वर्षाच्या आत महाराष्ट्रात आम्ही त्याचा अमल करू असं आवाहन इथल्या जनतेला केलं. आणि अब तिवार किसान सरकार हा नारा दिला. मला वाटते गेल्या 3 महिन्यामध्ये अनेक पक्ष कार्यकर्ते, अनेक संघटनांचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या समाजसेवी, स्वयंसेवी, सामाजिक सगळ्या जे पदाधिकारी यांना या कार्यक्रमाचं मोठं आकर्षण वाटते. आणि या कार्यक्रमाला आकर्षित होऊन राज्यातला तरुण वर्ग असेल, विशेषतः KCR साहेबाचं क्रेज मी आता परवा विदर्भातही बघितलं, तरुणांमध्ये जास्तीच आहे. आणि मोठ्या प्रमाणात 3 महिन्याची पार्टी आता माझ्या लोह्याला सभा झाली म्हणजे 26 मार्च, पण 3 महिन्याच्या पार्टीची दखल इथल्या सगळ्या प्रस्थापित नेत्यांना आणि पक्षांना घ्यावी लागली. आता त्याच्यात कोण कोण काय काय म्हणलं आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. कोणी बी टीम म्हणलं, कोणी ए टीम म्हणलं. पवारसाहेबांसारख्या नेत्यांना सुद्धा ते आमळण्याच्या सभेत बोलले, दखल घ्यावी लागली. बाकीचे तर छुटफुट नेते तर सगळेच रोज उठून इकडं अशोक चव्हाण बोलतात, नाना पटोले बोलतात, ते संजय राऊत काहीतरी गडबड करतो, पण असं कोणीच नाही. सगळे BRSला टीका करतात. आणि मी त्याही दिवशी म्हटलं होतं औरंगाबादला, जर हे इतकी दखल आणि नोंद घेत असतील तर आम्ही सीध्या रस्त्यानं चालू आहोत, आम्ही आमचं काम बरोबर चालू आहे. आणि त्याचं उत्तर पंढरपूरच्या सभेमध्ये KCR साहेबांनी दिलं, हम कोई किसी की टीम बोल के नहीं, हम किसानों की टीम है, हम युवाओं की टीम है, हम दलितों की टीम है, हम अल्पसंख्यकों की टीम है, हम जनता की टीम है, पर हम काम कर रहे हैं, हम लोगों के पास प्रोग्राम लेके जा रहे हैं, पर तुम्हारे में, तुम लोगों में, तुम नेताओं में इतनी हड़बड़ी क्यों मच रही है, ऐसे ते बोल दे. हम तो किसी को गाली गलौज भी नहीं कर रहे. पण एक गोष्ट मी 4 दशकापासून तुम्हाला माहीत आहे, एका चळवळी अनेक वर्षापासून काम करतो, डावे उजवे मध्यम मार्गी सगळे. पण इतकं मोटिवेशन लोकांमध्ये स्पिरिट ज्याला बदलाचा मूड म्हणतो. मी तर JP च्या शरद जोशीसोबत जुळण्याच्या आधी JP च्या शेवटच्या आंदोलनात बी होतो. मी VP सिंगांना तुम्हालाही माहीत आहे, शरद जोशींचा विरोध असताना सुद्धा पहिल्यांदा लातूरला ज्वारी परिषदेला आलो होतो, कारण त्यांच्या तोंडी हा शेतीमालाचा विषय, तो राष्ट्रीय विषय. अनेक बदलाव बघितले, पण यावेळेसचा बदलाव मला वेगवान दिसतो.
आणि फर्मही दिसतो. नाहीतरी इतक्या कमी काळाच्या, आता जवळपास कालचा आकडा आमचा 19 लाखाचा आहे. म्हणजे 288 मतदारसंघामध्ये जे 22 मेपासून जे समन्वयक आमचे कमिट्या करत होते त्या कमिट्यांचा आकडा कालचा 22 म्हणजे ऑनलाईन ते आम बाकी आम पहिलंच आमच्या पक्षाचं मतदार यादी घेऊन वगैरे नाही, ऑनलाईन कमिटी कमिट्यांची म्हणजे एवढे पदाधिकारी झाले 3 महिन्याच्या पक्षाला 288 सदस्य नाही कमिट्या पदाधिकारी म्हणतो त्यांना म्हणजे फादर बॉडी. 288 मतदारसंघ 19 लाखाचा कालचा आकडा आहे आमच्या सेंट्रल ऑफिसचा. आणखी काम चालू आहे वर्किंग म्हणजे ऑनगोईंग. हां म्हणजे आम्ही त्यांना 9 सदस्य किती झाले सदस्य नोंदणी चालूच केली नाही आम्ही, ते पुढल्या महिन्यात करणार. आम्ही फक्त युथ बॉडी फादर बॉडी आणि महिला बॉडी जिल्ह्यात प्रमुख केले असतील. हा समन्वयक आहेत ना, लातूर जिल्ह्यात कोऑर्डिनेटर आहेत. आता हे बघतात आमचे आमदार साहेब बघतात, सगळे आहेत ना वेगवेगळे आहेत. नीलेश पाटील हे सध्या आम्ही तेलंगणा मॉडेल काय आहे आणि भारत राष्ट्र समितीचा जो कार्यक्रम आहे तेवढा कॉम्प्लेट पुस्तक आणि KCR कोण आहेत, त्यांनी तेलंगणामध्ये काय काय विकास योजना केल्या एवढंच घरपर्यंत जाऊन माहिती पोहोचवतो आम्ही सध्या. आणखी बाकीची जी काही संघटनात्मक रचना आहे ती आता आम्ही 1-1.5 महिन्यानंतर करू, महिन्याभरात या करू. पण आश्चर्याची बाब इतकी आहे की एखाद्या 3 महिन्याच्या पक्षाला सगळ्या मतदारसंघात समन्वयक मिळणे आणि त्यांनी जवळपास आणखी जर आणखी आठवडा 2 आठवडे गेले तर जवळपास 25 लाखापर्यंत जाईल एवढे पदाधिकारी मिळणे, म्हणजे याचा अर्थ येईल ते काय आमचा पुरुषार्थ नाही. लोक मनामध्ये KCRचा कार्यक्रम KCR साहेबाचा हे लोकमनाने स्वीकारलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये BRSचं सरकार उभं राहील अशी आम्हाला आत्ता तरी मला खात्री वाटते. कारण मी वेगवेगळ्या मुवमेंटमधून गेलेला पण एवढी लोकांची त्याच्याबाबतीची ज्याला आपण बदलाव मूळ मी यापूर्वी कधीही बघितला नाही आणि त्याच निमित्तानं आज लातूरला आढावा नाही पण किमान या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की काही विविध संघटनांचे आपचे काही पदाधिकारी होते, मनसेचे काही होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी होते, वेगवेगळ्या संघटनांचे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं आज जॉईनिंग होतं त्याला मी आलो. आपल्याला काय विचारायचं सर, सदस्य नोंदणी चालू नाही म्हणतात पण कालपासून जे ऑटो म्हणजे रिक्षा फिरते आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे सदस्य नोंदणीसाठी त्याने ते शब्द प्रयोग ते चुकीचा वापराले कमिटी काही जण काय करायले त्याला सदस्य कमिटीलाच सदस्य म्हणतात पण सदस्याची भूमिका आणखी आम्ही दिली नाही. कमिटी ती आमच्याकडे एक आम्ही प्रत्येक मतदारसंघाला एक टॅब दिला आहे, त्या टॅबवर त्याची नोंदणी होते, त्याचा फोटो त्याचा मोबाईल नंबर त्याचं नाव ॲड्रेस टाकून त्याची नोंद आणि ते मग सेंट्रल कॉम्प्युटरला जाते आमच्या मध्यवर्ती कार्यालयात. टार्गेट महाराष्ट्रात सत्ता मिळवणं आहे का केंद्रामध्ये नेतृत्व महाराष्ट्रात आता महत्वाकांक्षा तर राजकीय नेत्याची आणि हे तर कर्तव्यगार पुरुषार्थ करणारा नेता आहे, उलट ते प्रधानमंत्र्याच्या एकमेव देशात पात्रतेचे कॅन्डिडेट आहे. म्हणजे हे सगळं बघता त्यांनी या 10 वर्षात जे उभा केलं आहे ज्या पद्धतीनं आणि त्यांची जी काही एकूण विकासाची विजन आहे जी लाईन आहे म्हणजे मूळ परिवर्तन हे बघता ते पंतप्रधानाच्या पात्रतेचे आहेतच आज तरी देशात. राज्यातले विरोधक म्हणतात तुम्ही तेलंगणा सरकार दिवाळखोरी काढून तेलंगणा सरकारवर करोडो रुपयांचं कर्ज करून सत्ता मिळत नसते. नाही कसं आहे जे नेते म्हणतात
ते जर सरकारात काम केलेले नेते असतील तर कुठल्याही एखाद्या राज्याला कर्ज काढायला काही नियम अटी आहेत. आरबीआयच्या रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे कुठल्याही राज्याला त्याच्या जी डी पीपेक्षा म्हणजे सकल उत्पन्नाच्या 25% वरील लोन देत मिळत नाही. खरं तर अजितदादा फायनान्स मिनिस्टर होते, त्यांना कळायला पाहिजे. आणि ते 25% वरी जर एखाद्या राज्याचं लोन गेलं तर त्याचा बाजारात 5 रुपयाला बॉन्डसुद्धा कोणी घेत नाही. IMFसुद्धा नाही आणि वर्ल्ड बँकसुद्धा नाही. तो दिवाळखोर घोषित आहे. ते नीट चाललं आहे ना ते वाचा. म्हणजे ज्या त्याचा जर दरडोई उत्पन्न देशात सगळ्यात जास्त आहे. आता वीज त्यांनी 25,000 मेगावॅट सरप्लस म्हणजे रिक्वायरमेंटपेक्षा जास्त. अहो ते काळेश्वरम बघा जाऊन 400 TMC पण मला ते परवाच नेता भेटला वाशिमला भाजप सांगणार. मी म्हणलं अरे फडणवीस साहेबांना आणि मुनगेटीवारांना सभागृहात पाणी पिऊन भाषण केलं विदर्भाच्या सिंचनानुशेषावर. उगं टोपलं भर तर पाणी अडकलं 10 वर्षात 400 TMC पाणी उचललं लिफ्ट. आणि ती हायर टेक्नॉलॉजी भारतातलं तर ते आश्चर्य आहे पण जगातही आश्चर्य आहे. वितरण केलं पोचविलं 60 लाख हेक्टरवर. पदाधिकाऱ्यांचं एवढं मोठं प्रतिसाद मिळतं म्हणतात. पदाधिकाऱ्यांचा एवढं मोठा प्रतिसाद मिळतंय तुम्ही म्हणता. आणि एकीकडे मराठवाड्यातल्याच एका नामवंत नेत्याला मुख्यमंत्र्यांची ऑफर दिली होती आपल्या पक्षाने. नाही कसं असते आता ते आमचं इथं हाती लांब आहे असं आहे म्हणजे पार त्याच्या त्याच्या KCR साहेब कधी कोणाला ऑफर देऊन बोलत नाही. ते सगळं आलं होतं ना कसं असते आता मज मत राहते. मी म्हणतो बाबा म्हणू पटवारी साहेबाला सुद्धा CM मजा जवळच आहे. जनता ठरवेल पक्ष ठरवेल एवढी का हो ठरवू की तुम्ही काय ठरवू टेन्शन घेऊ. आता लोकांनी ठरवलंय सत्ता द्यायची. BRSला सत्ता द्यायची इथं पॉवरमध्ये आणायची. कारण आउट ऑफ बॉक्स जाऊन जर काम करायचं असेल कसं असते. मी त्यांना विचारलं एके दिवशी केशर बाबा आमच्या राज्यातले जलसंपदा नेते मला काय म्हणत होते की यांना BC रेशो वाढवा आहे CWC म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशनचा डिपेंडेबिलिटी चालू आहे आम्हाला बाहेर चौकट ओलांडता येत नाही. म्हणून तुम्ही एवढं पाणी कसं अडवलं ते म्हणजे बकवास आहे CWC म्हणजे बकवास म्हणजे मैं उसको मानता नाही म्हणजे ते. आत्ता तुम्ही काय म्हणले ते KCR जे करतात ते जागं नाही नाही ना ऐका नाही कष्ट आहे ते कष्ट आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना का जमत नाही किंवा काय इच्छा. त्याचं संशोधन तुम्ही करा आपण आम्ही कशाला करा. आता आम्ही केलंय यायचं खालून भरून सगळं बघितलं. ऐका एक आहे आमच्या पुढे नाही 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 आम्ही कुठेही ऐका आम्ही कुठेही फिरून आलो नाही. मी एका चळवळीत राहिलो शेतकरी चळवळ होती ती ती काय पक्ष नव्हता पुन्हा सगळ्यात मोठा कृषीच्या जाणत्या राजासोबत काम केलं मांडीला माझा स्वतंत्र भारत पक्ष झाला. स्वतंत्र भारत नाही झाला. तुम्ही तुम्हाला शेतकरी संघटनेमध्ये मी 2 वेळा महाराष्ट्राच्या धगधगत्या चळवळीचा प्रांताध्यक्ष. चळवळीला थोडे दिवस क्षीण आल्यानंतर कुठल्याही चळवळीला 10 वर्षाच्या वरी जवानी नसते. हे पॉलिटिकल पार्टी आहे. मी तुम्हाला चळवळीचं बोलतोय मुमेंटम. पवार साहेबात कसं असते जोपर्यंत तेलंगणाचं मॉडेल आलं नाही समज. तेलंगणाचं मॉडेल समज आल्यानंतर पर्याय असल्यास पर्याय नाही गेल्यावर टोले खात राहावंच लागते ना. तुम्ही काय संशोधन केलं ते तरी सांगा. आम्ही सर्व अर्थाने त्याचं पूर्ण इकॉनॉमिक मॅथमॅटिक्स ॲडमिनिस्ट्रेशन त्यांची आय आणि त्या. आता मी त्यांना सांगितलं की बा आम्ही आमच्या नेत्याकडे बऱ्याच वेळेला निवेदन घेऊन गेलो की आम्हाला फुकट नाही तर नाही पैसे देऊन दिवसाची लाईट द्या शेतकऱ्यांना. तर आमच्या नेत्यांनी सांगितलं की बा वरून देव आला तरी ते देणं शक्य नाही ते तुम्ही कसं केलं. आणि त्यांनी 2 मिनिटात मला ती गोष्ट सांगितली मैं जब CM बना आपल्यापेक्षा वाईट अवस्थाच होती ना विजेची तिथे. आणि सगळ्या 8 IS ऑफिसर कॉर्पोरेशनमध्ये होते त्यांना मी बोलून घेतलं पहिल्यांदा. त्यांना सांगितलं की मुझे किसानों को बिजली देनी है वो भी फ्री देनी है दे सकते क्या.
आता तुम्हाला आयएएस ऑफिसर पहिल्यांदा त्याच्या तोंडात नो असते, नो नो सर, इम्पॉसिबल, हायली इम्पॉसिबल, म्हणजे ठीक तुम्ही जा. आणि त्याच विभागातले 11 जे टेक्निकल हँड असलेले सर्व गोष्टी ज्ञात असलेल्या लोकांना बोलविलं, त्यांना सांगितलं तुम्ही हे कर सकते क्या, त्याने म्हणले हो कर सकते. अरे कर सकते तो 35 साल क्यों मरवाये भाई, ठीक आहे तुम करो. त्यांना जे मागतील ते दिलं, 6 महिन्यात ती सिस्टम तयार केली आणि नंतर ते बोलवून घेतलं. तुम्हाला आता तुमचं झालं का सगळं, त्या 11 लोकांच्या कमिटीने सांगितलं आम्हाला 2 डिमांड आहे सर, क्या हमको एक 25 करोड ऐसे दे दो की जिसके लिए फाईल मंत्रालय में भेजना ना पड़े, नहीं तो क्या होता वो सेक्रेटरी हमका एनर्जी मिनिस्टर ये 10-15 दिन लग जाते, हमारा एक टावर ग्रिड बैठ जाता, क्योंकि हमको लोड मेंटेन करना पड़ता है. इमरजेंसी के लिए तो 50-100 मेगावाट बाहर राज्य से या इधर उधर से खरीदना पड़ता अर्जेंट, ठीक है 25-35 दिन. और क्या है, और सर एक हमारी दूसरी मांग है, हमारे ऊपर जो ये 8 वैसे बैठे हैं अंग्रेजी बाबू जिनके आईएएस ऑफिसर, ये हमको बहुत तकलीफ, ये नहीं हो सकता, नहीं नहीं हो सकता, सीएम के पास जाना पड़ता, ये करना पड़ता, तुम रुको तुम ये करो, ऐसा बोल के हमको सर डिस्टर्ब करते हैं. यदि हो सके तो उनको हमारे सर से हटा दो. वही जगह चीफ सेक्रेटरी को बुलाया, 2 लाइन का ऑर्डर निकाला, 8 आईएएस ऑफिसर को वहाँ से निकाला. अभी तक वो दिन और आज का दिन हमारे यहाँ आईएएस ऑफिसर नहीं है. अन्ना लातूरचे किती लोक आपल्या पक्षामध्ये आले डीआरएस मध्ये, आणि आणखी किती राजकीय दिग्गज, कोणी राजकीय दिग्गज आहेत का त्यांची नावं सांगते, तिथं कोणकोण पक्ष प्रवेश केलाय आणि आणखी किती राजकीय दिग्गज तुमच्या संपर्कात आहेत, किती गळाला लागणार आहे माझ्या माहितीपणा. एक 250-300 पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश आलाय, 300 आसपास असतील सगळे. आणि दिग्गज कसं आहे, दिग्गज तिकडं खालतं बघायला आणि तुम्ही ज्याला दिग्गज आज म्हणाल्या, मला एके दिवशी केसीआर साहेब म्हणले अण्णा उमर के हिसाब से बहुत भाग रहे, कि ऐसा नहीं है, लोगों में बहुत बड़ा मोटिवेशन है. और महाराष्ट्र सध्या जी राजकीय उलटापालट चालू आहे, लोकांचं मार्गदर्शन असं म्हणणं की कुठलाच पक्ष आता विश्वास ठेवण्यासारखा नाही आहे. बीआरएस तुम्ही अगदीच म्हणतो तुम्ही एंट्री केलेली आहे, तुम्ही एंट्री केल्यानंतर लोकांचा विश्वास लोकांनीही विश्वास टाकलेला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा झाल्या, औरंगाबादलाही झाले, आणि त्यांनी क्लिअर कट सांगितलं की बीआरएसला सत्ता द्या, आम्ही हा कार्यक्रम 2 वर्षात राबवू असं क्लिअर आश्वासन दिलेलं आहे. आणि सगळे पक्ष फिरून आलेलेच लोक तुमच्याकडे आले, कसं लोक विश्वास ठेवतो? नाही फिरून याने आले तर मग एवढं कशासाठी चिडल्या मग तुम्ही म्हणजे जे कोणी आहात तुम्हाला आज का व्हायले. अण्णा फेब्रुवारीच्या सभेनंतर म्हणणं मान त्यांचं म्हण आहे वा, आमची इतकं दखल घेऊ नये ना, आम्ही बेविश्वासी आहोत. अण्णा फेब्रुवारीला नांदेडला सभा झाली बीआरएसची, त्याच्यानंतर महाराष्ट्रात एकही सभा झाली. सध्या असं आहे की राहुल गांधी तेलंगणामध्ये सभा घेत आहेत आणि मग आपण आत्मविश्वास व्यक्त करतो की महाराष्ट्रामध्ये किसान सरकार येणार, बीआरएसचं सरकार येणार, हे कसं काय देखते रो. दसऱ्याला विचारा मला, हे पंढरपूरला मीटिंग झाली, औरंगाबादला झाली, नागपूरला कार्यालयाच्या निमित्तानं, ओपनिंगच्या निमित्तानं. गेल्या वेळेस लातूरमध्ये देशमुख नावाचा एक उमेदवार आला आणि लढला म्हणजे उमेदवारी घेतला, गायब झाला, प्रचारात गेले नाही, त्याने तुमच्याकडे आले खुलासा नाही. कसं असते स्वतःहून जर म्हणत असेल कोणी आता गबर जत्रा भाई
जत्रा होईल तिथं काय कपाळावर काय नेवलंय का पोट शूट घेऊन आल्यावर या साहेब मशीन मध्ये कोणी आम्ही नसत्या स्टेजवर नाही घेतलं सुरुवात जाऊ द्या ऐका आम्ही स्टेजवर तिघच होतो मी पाहिजे तुम्ही का टेन्शन घ्याले आम्ही आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षेनं बघून आलो आम्ही टेन्शन घेतलं आम्हाला काय तुकाराम काय यांचा कलाम काय अण्णा आमचे कारण केलात गोह्यामध्ये आमदार राहिला म्हणून आम्हाला वाटते की आमचा माणूस नजर चुकी नाही एखाद्या एखादी अपवादात्मक गोष्टी घडते पण येत काय अशी माणसं लक्षात तेव्हाच येतात तेव्हाच येतात लगेच साईड ट्रॅक होतात ते किती दिवस चालते 58,000 मतं मिळाले म्हणून चिठ्ठी देऊन एंट्री मिळवल्यानं काय होते पता लागते की 800 मतं मिळालेले माझा मतदारसंघ होय आम्ही केव्हाही पोटाखाली घेतात तुम्ही काय साहेब लातूरला सभा कधी होईल साधारणतः पार्लमेंटच्या आधी पार्लमेंटला किती जागा लढवणार सगळ्याच्या सगळ्या आणि ताकदीनं लढविणार अण्णा आता आज आपण 250 ते 300 जणांचा प्रवेश करून घेतला ठीक आहे पण काही लोक याच्या अगोदर हैदराबादमध्ये जाऊन प्रवेश करून घेतले मग ते कामाला पण लागले त्याच्यावर कुठली जबाबदारी आणखी दिली नाही मग तो एक आटो बंद फिर तुम्ही म्हणला की त्याच्यावरती तो जो आवाज आहे तो काहीतरी चुकीचा आहे संदेश तो चुकीचा नाही काही करता शब्द कसा असते कोणी समिती त्याला कोणी सभासद म्हणते कोणी कमिटी म्हणते ते जे हैदराबादला जाऊन ज्यांनी प्रवेश केलाय आणि आज जे आपल्या हस्ते जो हा प्रवेश झाला मग ते पण आपल्या पक्षामध्येच आहे ते सुद्धा आमच्या चॅनलनीच आहे सगळे आहेत आणि एक आहे की आम्ही एक महिन्या दीड महिन्याने सगळे हे स्ट्रक्चर संघटनात्मक बांधणीचं स्ट्रक्चर तयार करणार आहोत सुरुवातीस 3.5 ते 3 महिने झाली तुमच्या पक्षाकडे अधिक आहे पण आम्हालाही कामाधामाचे माणसं एक महिना दोन महिने पारखू द्या त्याला काय संघटना बनवायला किती वेळ आहे पारखू द्या कसं असते मग असे देशमुखासारखे घुसले तर काय कारण तिथं प्रवेश केला तिथं नाही नाही ते विषय नाही तिथं सुद्धा जे प्रवेश होतो त्याचं एक चॅनल आहे आमच्याच कार्यकर्त्याच्या माध्यमातून ते जातात तिथं काय मोकळे बसले नाही सीएम पण आज ते दिसले ना आपल्या कार्यक्रमात देशमुखाचं बोलत नाही आता हे बघा हे शिंदे हे हैदराबादला प्रवेश केले त्यांच्या अगोदर तर डीएम पाटलांनी केला होता ना प्रवेश डीएम पाटील कुठे त्यांच्या अगोदर त्याला निरोप वगैरे केला नसेल नाही निरोप केला नसेल बट निरोप गेला नसेल त्याचा नाही पवार साहेबाची फूट नाही ते कार्यक्रम एकच आहे निष्ठावान माझ्याकडे रुसलेले इकडे बीआरएस कडे ते माझ्याकडे ते फुटपीठ काही नाही समजू नका तसं एक मध्ये चर्चा चालते होते गेल्या वेळा होते ते काय सांगतील आमचे नाही सध्या करू का थोड कसं असते
आपलं लग्न.